हॅलो फ्रेंड्स लेट्स स्टार्ट गेम फाईव्ह बघा आपण यापूर्वी गेम फोर बघितलेला आहे आता आपण गेम फाईव्ह बघणार आहो गेमचं नाव आहे फ्रेंडली चॅलेंजेस फॉर्म पेअर जोड्या बनवायच्या आहेत दोन दोन मुलांचा एक ग्रुप राईट रॉंग सेंटेन्स तुम्हाला रॉंग म्हणजे चुकीचं वाक्य लिहायचं आहे अँड आस्क युअर पार्टनर आणि तुमच्या मित्राला टू करेक्ट इट ते करेक्ट करायला सांगायचं आहे इफ नेसेसरी जर गरज भासलीस तर काय करायचं आहे तुम्हाला रेफर टू द फॉलोइंग टेबल्स हा खाली दिलेला जो टेबल आहे ना तो तुम्ही संदर्भ म्हणून वापरू शकता बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्स परंतु तुम्ही स्वतःच्या मनानं तुम्ही फ्री आहे तुमच्या मनानं पण वाक्य बनवू शकता बट रिमेंबर लक्षात ठेवा यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्स पण तुम्ही जे चुकीचे वाक्य बनवणार आहात ते तुम्हाला स्वतःच रॉंग जे लिहिलेले वाक्य आहे ते करेक्ट करायचे म्हणजे सुरुवातीला तुम्ही रॉग सेंटेन्स लिहा ते तुमच्या पार्टनरला करेक्ट करायला सांगा त्याला नाही करता आलं तर मात्र तुम्हाला ते रॉंग सेंटेन्स करेक्ट करता आलं पाहिजे ठीक आहे बघा आता इथे पहिलं वाक्य पहिलं वाक्य बघू आपण आय एम त्याच्यापुढे लिहायचं आहे तुम्हाला बॉय असेल तर बॉय गर्ल असेल तर गर्ल ओके अशा पद्धतीनं दुसरा यू आर तू आहेस <coughs> त्याच्यामुळे जी जा रिकामी जागा भरायची आहे जसं गर्ल असेल तर गर्ल बॉय असेल तर बॉय ही शी इट इज तर ही असेल तर ही इज बॉय शी इज गर्ल इट इज अ बॉल अशा पद्धतीनं पुढे उत्तर लिहायचं वी आर आम्ही आहोत काय आहोत वी आर फ्रेंड्स वी आर टुगेदर वी आर बॉईज अशा पद्धतीनं यू आर बॉईज यू आर गर्ल्स त्याच्यानंतर तिसरा आहे दे आर दे आर फ्रेंड्स दे आर गर्ल्स दे आर बॉईज अशा पद्धतीने इथे तुम्हाला भरायचं आहे आय बॉज इथे स्टुडंट लिहू शकता तुम्ही यू वेअर इथे तुम्ही यू वेअरमध्ये ही रिकामी जागा भरायची आहे यू वेअर स्टुडंट यू वेअर फ्रेंड्स ही वॉज फ्रेंड शी वाज नाईस इट वाज अ टेबल अशा पद्धतीनं वी वेअर आम्ही आहोत काय आहोत इथे तुम्हाला रिकामी जागा वी वेअर फ्रेंड्स लिहू शकता तुम्ही यू वेअर हॅपी दे वेअर आर सॅड अशा पद्धतीनं त्यानंतर आहे आय डू डोंट इथे तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही करत असेल तर लिहायचा आय आए प्ले क्रिकेट मग डू येणार नाही आणि जर खेळत नसेल तर आय डोंट लाईक क्रिकेट इथे दुसरा खेळाचं पण नाव लिहू शकता यू डू डोंट डू, जर इथं तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही सकारात्मक लिहत असेल जसं मी आंबा खातो ते इथे डू येणार नाही यू इट मँगो आणि नसन तर यू डोंट इट मँगो इथे बघा ही शी इट कधीही आपण बघतो ही शी इट असेल तर डू येत नाही किंवा डोंट येत नाही तर काय होते डज येतो ही शी इट असताना डज लिहायचा आहे मुख्य क्रियापदाला एक तर एस लागतो किंवा डज येतो इथे वी डू डोंट इथे वी डू जर तुम्हाला एक सकारात्मक वाक्य लिहायचं असेल ऑपरमेटिव्ह सेंटेन्स वी वी तर वी प्ले फुटबॉल इथे डू येणार नाही पण वी डोंट प्ले फुटबॉल नकारात्मक लिहायचं असेल निगेटिव्ह तर वी डोंट प्ले फुटबॉल यू डू डोंट इथे पण रिकामी जागा दिलेली आहे पुढे बघा आय डीड यू डीड ही सी इट डिडंट ह्या रिकाम्या जागा तुम्हाला तुमच्या मनानं कंप्लीट करायचं आहे हॅवचं बघा आय हॅव माझ्याजवळ आहे काय आहे इथे लिहू शकतो तुम्ही पेन बुक कार यू हॅव तुझ्याजवळ आहे काय आहे यू हॅव मनी यू हॅव बायसिकल वी हॅव पेन्सिल्स पेन्स तर हे अनेक वचन आहे तर इथे वस्तूंचा अनेक वचनाचा फॉर्म लागेल उई हॅव आमच्याजवळ आहे काय आहे आमच्याजवळ पेन्स पेन्सिल्स यू हॅव इथे पण अनेक वचन लिहावं लागेल दे हॅव इथे बघा ही शी ईट कधीही यांच्यासमोर हॅज लागत असतो त्याच्यामुळे हे तृतीय पुरुषी एकवचनी आहे ही शी ईट इथे हॅज दाखवलेला आहे है, ही हॅज कार शी हॅज कार इट हॅज मँगो अशा पद्धतीनं इथे नंतर आहे ॲडिंग यस टू वर्ड्स कधी यस लागतो क्रियापदांना ते दाखवलेलं आहे पहा आय लाईक मँगोज मला आंबे आवडतात यू लाईक मँगोज तुला आंबे आवडतात पण इथे तिसरं वाक्य बघा ही लाईक्स मँगोज इथे अनेक वचन केलेलं आहे पण इथे मुख्य क्रियापदालाच ई यस लागलेला आहे म्हणजे जिथं ही ते शी ला आहे इथे ईट आहे म्हणून लाईकला बघा ई एस ईयस लागलेला आहे यस लागलेला आहे म्हणजे हे वर्तमान काळातलं साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे इथे ही शी ईट हे एकवजनी तृतीय पुरुषी करते आहे खाली बघा अनेक वचन आहेत देय तर इथे मात्र लाईकला इयस लागले नाही देय लाईक मँगोज त्यांना आंबे आवडतात वी लाईक मँगोज आम्हाला आंबे आवडतात यू लाईक मँगोज तुला आंबे आवडतात इथे ए आर एन कुठे वहराय दिल है ऐन ऐपल ज्या शब्दा सुरुआत स्वराने होती आधी एन लगते जस एन ऐपल इधे ऐपल की सुरुवा एन है इतने बैगो की सुरुआत ई आई ओ यू य स्वरानी नसला आधी ए अ रेड ऐपल अ गन मैंगो इधे मात्र एन आगा इतने का आला है ऐन ओहर राइप हा जो शब्द आहे त्याची सुरुवात ओणं झालेली आहे म्हणजे स्वरानं झालेली आहे म्हणजे आधी ॲन आलेला आहे त्यानंतर बघा मिल्क अ ड्रॉप ऑफ मिल्क एक थेंब दूध सम मिल्क थोडे दूध इथे अमिल्क म्हटलेलं नाही एक दूध दोन दूध असं आपण म्हणू शकत नाही कारण संख्येमध्ये आपल्याला दूध मोजता येते म्हणून काही प्रमाणात दूध असं सम मिल्क लिहिलेलं आहे टू कप ऑफ मिल्क्स इथे दोन कप दूध इथे कप मोजता येते म्हणून टू कप ऑफ मिल्क लिहिलेलं आहे ओके इथे खाली वाक्य तुम्हाला दुरास्त करायची आहे बघा इथे पॅरेट आय इज पॅरेट असं आपण म्हणतो का नाही इथे ईज चुकीचं आहे काय म्हणू आपण ॲम माय टीचर आर व्हेरी नाईस तर इथे आर येणार नाही काय येईल ईज माय टीचर इज व्हेरी नाईस आय लाईक मिल्क्स मिल्कचं अनेक वचन होते का नाही होत म्हणून इथे एस येणार नाही आय लाईक मिल्क असं होईल यू डजंट स्टडी हार्ड इथे डझंट येणार नाही ही शी इट असेल त्याच्या समोर डज येतो इथे यूच्या समोर येणार आहे म्हणजे इथे काय येईल यू डोंट स्टडी हार्ड इथे डोंट येईल ठीक आहे डोंट त्याच्यानंतर देय रेड ॲपल इट असं येत नाही बघा देयच्या पुढे काय येईल देय नंतर येईल इट रेड ॲपल म्हणजे देय इट पहिले देय नंतर इट रेड ॲपल असं इथे बघा आय लाईक प्ले बॉल आय लाईक आय लाईक टू विथअ टू प्ले अ बॉल असं लिहायचं त्यानंतर देन सेंटेंस हे बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला हा ग्रो पार्ट कम्प्लीट करायचा आहे मला वाट लक्षात मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल तर सर्वांनी हा होमवर्क व्यवस्थित कम्प्लीट करावा आणि काही शंका असल्यास कमेंट करून विचारावा ठीक आहे